क्रिश टॉक या चॅनलवर तुमचं स्वागत। तर विद्यार्थी मित्र हो, एम एस बी टी म्हणजेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई, समर 2020 पेपर काही दिवसांनी होतीलच। तत्पूर्वी आपण ते पेपर सोडवण्याआधी स्टडी कशी करायची, म्हणजेच अभ्यास कोणत्या, जर तुमचे जर सब्जेक्ट असेल जर असेल तर M2, आता M2 चा स्टडी कशी करायची, मॉडेल आन्सर कुठं हुडकायचे, आणि त्याचे क्वेश्चन पेपर, लास्ट क्वेश्चन पेपर कुठं सर्च करायचे ते आपण यामध्ये पाहूया। आणि लास्ट क्वेश्चन पेपर आणि मॉडेल आन्सर हे याचा फायदा तुम्ही कसा घेऊ शकता हे आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघा। आणि सर्वप्रथम सांगू इच्छितो की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर त्याची नोटिफिकेशन येईल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल। तर MSBTEच्या तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर या तुम्ही सर्वप्रथम। तर तुम्हाला इथे स्क्रॉलमध्ये म्हणजेच तुम्हाला पहिल्या बारमध्ये दिसेल ब्ल्यू बारमध्ये एक्झामिनेशन, तर त्या एक्झामिनेशनवर तुम्हाला ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल। इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही तर बघू शकता समोर 2020 एक्झाम टाइम टेबल म्हणजे फायनल टाइम टेबल आहे। इथं क्वेश्चन पेपर सर्च आणि खाली सगळ्यात खाली मॉडेल आन्सर सर्च। तर सांगू इच्छितो की समोर 2020 एक्झाम फायनल टाइम टेबल हात आहे तर पोस्टपॉन झालेले आहे, तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे। तर आपण बघणार आहोत की क्वेश्चन पेपर सर्च, तर इथं क्वेश्चन पेपर सर्चवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर वेळ लागेल थोडा, तर इथं आलेलं आहे क्वेश्चन पेपर सर्च। यात तुम्ही बघू शकता सिलेक्ट एक्झाम क्वेश्चन पेपर, तर तुम्हाला इथं सिलेक्ट एक्झाम क्वेश्चन पेपर सर्च करायचं आहे। तर तुम्ही तर समर 2019 आपण सिलेक्ट करूया म्हण, तर नाहीतर विंटर विंटर केलं आहे। आणि तुम्हाला इथं पेपर कोड टाकायचा आहे, तुमचा जो विषय बॅक आहे त्या विषय बॅकचा म्हणजे सब्जेक्टचा पेपर कोड टाकायचा आहे। तुम्ही पेपर कोड टाकून इथं सर्च करा, तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल। ही झाली पहिली गोष्ट, म्हणजे क्वेश्चन पेपर कसे सर्च करायचे। दुसरी गोष्ट बघायला गेलं तर आपण बघू शकता इथं त्या एक्झामिनेशनवर जाऊन मॉडेल आन्सर पण तुम्ही सर्च करू शकता डायरेक्ट, मग डायरेक्ट आन्सर पण असतं त्या क्वेश्चन पेपरमध्ये। तर मित्र हो, इथं आहेत तुम्हाला त्याच टाईपमध्ये आहे सिलेक्ट एक्झाम मॉडेल आन्सर तुम्हाला सर्च करावं लागेल, म्हणजेच कोणत्या सेमिस्टरचं पाहिजे, म्हणजेच कोणते पेपर झालेले आहे, विंटर 2019 समर 2019 विंटर 2017 आहेत। इथं तुम्ही सिलेक्ट करून पेपर कोड टाकून तुमचे जे विषय बॅक आहेत अथवा तुमचे जे आता रेग्युलर विषय आहेत त्या विषयामध्ये तुम्ही पेपर कोड टाकून स्टडी करू शकता घर बसल्या। सध्या तरी तुमचं लॉकडाऊन आहे, लॉकडाऊन आता किती दिवस 14 तारखेपर्यंत होतं आहे, 14 तारखेनंतर त्याच्या पुढे किती दिवस असेल ह्याचं काही सांगता येत नाही, टाइम टेबल येऊन जाईल। तोपर्यंत तुम्ही तुमचं काम करा, स्टडी करा, तुम्हाला पुन्हा नंतर टाईम पुन्हा मिळणार नाही स्टडी करायला। तुम्ही जर हा टाईम वाया घातला तर तुम्हाला पुन्हा अन्यथा पूर्ण विषय तुमचे बॅक पडू शकतात। मग तुम्ही जर अशी जर स्टडी केली घरी बसल्या मॉडेल आन्सर घेऊन, तर तुम्हाला त्याचा खूप फायदा पडू शकतो। तर दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अजून काय तुम्हाला पाहिजे असल्यास मॉडेल आन्सर म्हणणं कुठल्या सब्जेक्टचं काय तर खाली कमेंट करायला विसरू नका, तुमचे सुझाव असतील तर। अजून काय मला प्रश्न विचारा, मी तुम्हाला रिप्लाय नक्की देईन। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।